नमस्कार. मागच्या भागात आपण लव वर्क याचे दोन भाग केले. एक म्हणजे कामावर प्रेम करा आणि प्रेमाने काम करा. आता आपण प्रेमाने काम करा यावर बोलतो आहे. त्याचा सर्वात पहिला घटक म्हणजे कौतुक. तुम्ही म्हणा कौतुकाचं काय महत्त्व आहे. एका विल्यम जेम्स म्हणून जे प्रसिद्ध अमेरिकन फिलॉसॉफर आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की डीपेस्ट प्रिन्सिपल ऑफ ह्युमन नेचर इज क्रेविंग टू बी ॲप्रिशिएटेड. काय मी म्हटलं? क्रेविंग टू बी ॲप्रिशिएटेड. क्रेविंग शब्द वापरलेला आहे. क्रेविंगचा अर्थ काय? हपापलेले असतात माणसं. समजा ना, हपापलेले असणं म्हणजे लोकांना आपलं कौतुक व्हावं हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि ह्याच्यात एक मजा आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं कौतुक व्हावं, पण तोच माणूस दुसऱ्यांचं कौतुक करताना मात्र कंजूसपणा दाखवतो. मग हे त्याला कळत नाही की माझं कौतुक व्हावं जसं मला वाटतं तसं प्रत्येकाला वाटत असणार ना. मग आपण ते कौतुक केलं पाहिजे हे पण माणसाच्या ध्यानात येत नाही. कळलं ना? आणि हा ह्युमन नेचर आहे जे विल्यम जेम्स म्हणतात ना की हा ह्युमन नेचर आहे. ह्युमन नेचर म्हणजे काय? शेवटी आपला इगो, आपला अहंकार सुखावतो. समजा शेवटी अहंकार सुखावणं महत्त्वाचं असतं ना. म्हणून तुम्हाला कधी कोणी कौतुक केलं की तुमचा अहंकार सुखावतो. कळलं ना? आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येकजण जेव्हा काम करतो तेव्हा त्याला प्रोत्साहन लागतं, मोटिवेशन लागतं. मोटिवेशन आणि हे मोटिवेशन देण्याचं सगळ्यात सोपं काम म्हणजे कौतुक. प्रमोशन्स, इन्क्रीमेंट्स, पैसे वगैरे गोष्टी वेगळ्या आहेत. त्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि कौतुक करणं हा एक चांगला मार्ग आहे की ज्या मार्गाने तुम्ही लोकांना प्रोत्साहित करू शकता. समजलं ना? म्हणून कौतुक करणं हा विषय मी आता डिटेलमध्ये घेणार आहे. विस्ताराने मी त्याच्यावर बोलणार आहे. आता कौतुक करताना आपण चिकूपणा करता कामा नये, पण कौतुक आणि फ्लॅटरी म्हणजे काय म्हणतो त्याला, कोणाचं कौतुक करणं किंवा कोणाला चढवणं म्हणतो ना आपण, म्हणजे फाजील स्तुती करणं. कौतुकामध्ये आपण लोकांची स्तुती करत असतो. स्तुती आणि फाजील स्तुती. फाजील स्तुतीचा अर्थ काय? उगीच नको तेवढं बोलणं, म्हणजे जे आहे त्याच्याविषयी जास्त करून बोलणं. आणि कधीकधी नसलं तरी आपण उगीच लोकांना फाजील स्तुती करत असतो. आणि ह्या स्तुती करण्याच्या मागे कुठलाही उद्देश असता कामा नये हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणून जे फाजील स्तुती करतात ना त्यांचा काहीतरी उद्देश असतो, त्यांना काहीतरी मिळवायचं असतं म्हणून ते फाजील स्तुती करत असतात. म्हणून तुम्ही बघत असाल की बॉसची लोकं कशी स्तुती करत असतात. बॉस भेटलं की बॉसला उगीच आपण म्हणतात ना त्याची स्तुती करत राहतात लोकं. का करत राहतात? त्यांना त्याच्यातनं काहीतरी मिळवायचं असतं. म्हणून स्तुती करताना पहिला पॉईंट म्हणजे कुठलाही उद्देश असता कामा नये. बरोबर ना?